आठ नंबरची जर्सी परिधान केलेला बलखानवाडी संघाचा चढाई पाहतात. कैसाऊल कवणीचा खेळ करून अंदाज घेऊन रिक्त असते माघारी परतला त्याला प्रत्युत्तर ऋतिक चेवले. ऋतिक आपल्या संघासाठी यशस्वी चढाई करतो. नक्कीच एक गुण आपल्या संघाच्या खात्यामध्ये जमा करतोय. त्याचप्रमाणे आजच्या या स्पर्धेसाठी पंच आपण मॅच थोडीशी थांबवायची. पंच मॅच थांबवायची थोडीशी. आपण मागाशी एक सूचना दिली होती की आपला जो जर्सी आहे जो टी शर्ट आहे तो इन करणं कंपल्सरी आहे. आपल्याला सर्वांना मागाशी सूचना दिली होती. खर तर ही सांगायची गोष्ट नाही, आपण खेळाडू आहात आपल्याला कबड्डी खेळाची शिस्त ही समजली पाहिजे. आजच्या या स्पर्धेसाठी अमितजी गायकर यांच्याकडून देखील 200 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. मंडळ क्षेत्रश्रेणी आहे. त्याचप्रमाणे वांडेगावचे मंगेशजी कांबळे यांच्याकडून देखील आमच्या मंडळाला 501 रुपयाची भरघोस अशी देणगी आहे. मंडळ क्षेत्रश्रेणी आहे. धन्यवाद. एकदा मलखणवाडी संघाचा हा चढाई 72 नंबरची जास्ती परिधान केलेला. त्याच्या समोर 700 क्षेत्ररक्षण आहे. बोनस गुण घेण्याची संधी आहे. ते मात्र रोहितने अतिशय चपाट्याने एक गणी आपल्या संघासाठी एका गुणाची कमाई करून दिले. 5 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू आपण पाहतोय. भैरवनाथ मजगाव संघाच्या प्रांगणामध्ये आणि आता मात्र रोहितचा प्रयत्न फसलाय. रोहित बाद होतो आणि भोंगा वाजलाय तो मलखणवाडी संघासाठी. 5 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू नक्कीच यशस्वी चढाई करतोय. आपल्या संघासाठी यशस्वी गुणाची कमाई करत होती. ऋतिक चेवलेने मात्र संघाच्या बाहेर पाठवतो. मुकेश पाटील आपण व्यासपीठाकडे यायचा. मुकेश पाटील एकदा 5 नंबरची जर्सी परिधान केलेला हा मलखणवाडी संघाचा चढाई 72 ज्यानं आपली मागची चढाई यशस्वी केली. आणि पुन्हा एकदा
प्रयत्न केल्यानंतर एक तास माघारी परततोय आणि सभा मात्र त्वरित काळासाठी थांबतोय. आजच्या या स्पर्धेसाठी सुधीर मिणमिणे यांच्याकडून देखील तुमच्या मंडळाला 200 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. मंडळ शेत शरवणी आहे. मित्रांनो, मी मकासपासून या ठिकाणी सूचना करतोय की आपण व्यासपीठाच्या समोर गर्दी करू नका. आपण देखील अशा प्रकारच्या स्पर्धा राबवत असता. आता इथून मला फक्त नावं सगळ्यांची माहिती आहेत, मात्र जर मी नावं अनाऊन्स केली तर मग तुम्हालाच कुठेतरी थोडासा वेगळा वाटणार आहे. आपण उभे राहण्यापेक्षा बसलात तर आम्हाला चालेल, फक्त जर उभं राहायचं असेल तर मग ती जागा सोडावी लागेल. चालू मॅच मध्ये सागर भोईर साठी या ठिकाणी 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. थोडस नाव आपण ऐकलेलं आहे, मात्र यावेळेला थोडस नाव थोडस वेगळा आपल्याला ऐकायला येईल. संदीप वारगे कोटकर असं नाव सांगून हे पारितोषिक या ठिकाणी जमा केलंय. आपण चालू सामना संपल्यानंतर सागर भोईर आपला पारितोषिक घेऊन जायचा आहे. 500 रुपयाचा पारितोषिक आहे. जय हनुमान मोरे संघाचा संघ प्रतिनिधी आपण व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे. जय हनुमान मोरे.
त्याचप्रमाणे आजच्या या स्पर्धेसाठी नथुरामजी पाडगे यांच्याकडून देखील आमच्या मंडळाला 251 रुपयाची भरघोस अशी देणगी मंडळ क्षेत्रश्रेणी आहे. तुम्हाला आवाज सामना मध्यंतर साठी थांबलेला आहे. चालू सामना मध्यंतर साठी थांबलेला आहे आणि चालू सामन्याचा गुणफलक आपल्याला असा ऐकतोय आहे. मध्यंतर भरतात 8 गुण भैरवनाथ मजगाव तर 6 गुण श्री गणेश मलकनवाडी असा हा गुणफलक आहे चालू सामन्याचा. 8 गुण भैरवनाथ मजगाव 6 गुण मलकनवाडी 2 गुणाची आघाडी ही भैरवनाथ मजगाव संघाकडे आहे. मध्यंतर भरत व्यासपीठाच्या समोर माझा आवाज मित्रांनो आपल्यापर्यंत जर पोहोचत असेल तर मला वाटतं स्वयंसेवक पाठवायची गरज नाही आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया खाली बसून घ्यायचा आहे. फक्त उभे राहून मान हलवू नका, खाली बसून घ्या. जागा सोडायला सांगत नाही, जागा सोडू नका, तिथेच बसून घ्या. त्याचप्रमाणे पियुष गुंड यांच्याकडून देखील आमच्या मंडळाला 100 रुपयाची भरघोस अशी देणगी आहे. मंडळ क्षेत्रश्रेणी आहे. धन्यवाद. जर या स्पर्धेमध्ये अजूनही कोण सहभाग घेऊ इच्छित असेल तर आपण आल्याची या ठिकाणी नोंद करायची. आपला संघ जर इथे उपस्थित असेल तर प्रवेश निश्चित करून या ठिकाणी वजन करून घ्यायचं आहे. विराज गुंड आपण व्यासपीठावर यायचं आहे. मुकेश पाटील यांची भेट घ्यायची आहे. विराज गुंड त्याचप्रमाणे हर्ष मेहतर यांच्याकडून देखील आमच्या मंडळाला 100 रुपयाची भरघोस अशी देणगी मंडळ क्षेत्रश्रेणी आहे. धन्यवाद. सामना मात्र तुळशीचा आपल्याला पाहायला मिळतोय. भैरवनाथ मजगाव विरुद्ध श्री गणेश मलकनवाडी या दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढत मैदानावरून चालू आहे. मध्यंतरपर्यंतचा गुणफलक आपण ऐकला होता तर 2 गुणाची आघाडी ही भैरवनाथ मजगाव संघाकडे होती. त्याच्यानंतरचा खेळ मात्र पुन्हा एकदा मैदानावरती रंगलेला आपण पाहतोय. दोन्ही संघांकडून नक्कीच चांगल्या पकडी पाहायला मिळत आहेत, चांगल्या चढाया पाहायला मिळत आहेत आणि हाच खेळ मात्र या ठिकाणी ही गर्दी पाहण्यासाठी जमा आहे. तर 5 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाई पट्टू भैरवनाथ मजगाव संघावरती चाल करून आलाय. त्याच्यासमोर 3 क्षेत्ररक्षण आहे. 86 सावध खेळ करतोय, वेळ काढण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. त्या सामन्याची परिस्थितीचा अंदाज घेऊन या ठिकाणी मैदानावरती खेळ करतोय आणि सामना मात्र त्वरित काळासाठी थांबतोय. चालू सामना संपल्यानंतर शिवलिंग वालवटी वर्सेस जय हनुमान उंडरगाव. हॅलो. या दोनही संघांना दुसरा पुकार आहे. हॅलो. जय हनुमान उंडरगाव आणि शिवलिंग वालवटी आपल्याला तिसरा पुकार आल्यानंतर आपले संघ मैदानात हजर झाले पाहिजेत. याची नोंद संघनायकांनी घ्यायची, संघ व्यवस्थापकांनी घ्यायची. उंडरगाव
करतो फोन वळूया पुन्हा एकदा चालू सामन्याकडे. मात्र इथे मात्र आपण पाहतोय एक धारदार चढाई. नक्कीच मलखंड संघाचा हा खेळाडू जो सुरुवातीपासूनच चांगला खेळ या सामन्यामध्ये करतोय, आपल्या संघाची संपूर्ण जबाबदारी आपल्या चढाईच्या जोरावरती खेळतोय. आणि नक्कीच या सामन्याचा निकाल कुठेतरी शेवटच्या क्षणाला काय येईल याचा अंदाज देखील आपल्याला लावता येणार नाहीये, कारण सुरुवातीच्या मध्यंतरपर्यंतचा गुणफलक आपण पाहिला होता. दोन गुणाची आघाडी ही भैरवनाथ माझगाव संघाकडे होती. त्याच्यानंतरचा खेळ मात्र मैदानावरचा आपण पाहतोय आणि या खेळाडूंचा आपल्याला अंदाज येतोय की काय परिस्थिती या सामन्याची आहे. मुकेश पाटील आपण व्यासपीठाकडे यायचं. मुकेश पाटील आणि इथे मात्र श्री गणेश मंकणवाडी संघाचा हा चढाई भांतर त्यांची संत खेळी करतोय. वेळ काढण्याचा प्रयत्न नक्कीच चालू आहे. ऋतिक शिवले आणि इथे मात्र पुन्हा एकदा एक सुरेख पकड आपल्याला पाहायला मिळतोय. की सांघिक खेळ नक्कीच पाहायला मिळतोय श्री गणेश मलकणवाडी संघाकडून. त्याच्यानंतर ज्या संघाला मी आमंत्रित केलेलं आहे पुढील सामने खेळण्यासाठी, शिवलिंग वालवटी वर्सेस जयहनुमान उंडरगाव, या दोनही संघांनी कोणत्याही प्रकारची वेळ न घेता चालू सामना समतखेणे मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तिसरा आणि अंतिम पुकार आपल्याला दिल्यानंतर आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. एकदा आपण एक जबरदस्त चढाई पाहतोय. 19 नंबरचे जर्सी परिधान केलेला हा चढाई बहादर एका चढाईमध्ये 3 गडी बाद करतोय. नक्कीच सुपर रेड म्हणावे लागेल. आणि मी मगाशीच सांगितलं की मध्यंतरपर्यंत आपण गुणफलक पाहिला होता तर 2 गुणाची आघाडी ही भैरवनाथ माझगाव संघाकडे होती. शेवटची 5 मिनिटे 19-10 गुणाची आघाडी आहे. तर सामना संपायला शेवटची 5 मिनिटं असतानाचा गुणफलक आपण ऐकतोय. 19 गुण हे श्री गणेश मंकण या संघाकडे आहेत तर 10 गुण भैरवनाथ माझगाव संघाकडे आहेत. म्हणजेच 9 गुणाची आघाडी शेवटच्या 5 मिनिटं असताना मलखंड या संघाकडे आहे. काहीच्या मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय श्री गणेश मलखंड हा संघ.
पुन्हा एकदा गडी बाद केल्याचं अपील करतोय. नक्कीच खूप चांगली कामगिरी आपल्या संघासाठी. संघाचा चढाई बाद करताना आपण पाहतोय 5 नंबरची जर्सी ज्यानं परिधान केलेली आहे त्याला प्रत्युत्तर रोहित. सामना संपायला शेवटची काही मिनिटं शिल्लक आहेत. मैदानावरती मी ज्या संघांना आमंत्रित केलेला आहे शिवलिंग वालवाटी आणि जय हनुमान उंडरगाव या दोन्ही संघांनी चालू सामना संपता क्षणी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपल्याला वारंवार सूचना करतोय तिसरा आणि अंतिम पुकार आल्यानंतर आपण त्वरित मैदानात हजर व्हायचं आहे. या दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. ग्रामस्थ मंडळ कोंडामोली व जहानवन क्रीडा मंडळ कोंडामोली आयोजित ही कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय. बागेश्वर रोड संघाच्या संघनायकाला विनंती आपला संघ आपण वजन काढायच्या दिशेने घेऊन जायचा वजन करण्यासाठी. बागेश्वर रोड युकल्पेश नाईक उडाली वाटत नितेश नाईक. आपण विराज गुंडांची भेट घ्यायची आहे. चला आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचा. शिवलिंग वालवटी आणि जयनवन उंडरगाव शेवटचे क्षण आहेत या चालू सामन्याचे. श्री गणेश मलकंड वर्सेस भैरवनाथ मजगाव. चला जय हनुमान उंडरगाव शिवलिंग वालवटी तिसरा आणि अंतिम पुकार आपल्याला. जय हनुमान उंडरगाव शिवलिंग वालवटी तिसरा आणि अंतिम पुकार आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा. या ठिकाणी सामना संपलेला आहे. त्याचप्रमाणे सागर भोईर आपण आपला 500 रुपयाचा पारितोषिक घेऊन जायचा आहे. संदीप वारगे रोटकर यांच्याकडून होता ते पारितोषिक घेऊन जायचं आहे. सागर भोईर आता जो
सामना झाला भैरवनाथ मतगाव विरुद्ध श्री गणेश मलकणवाडी। या सामन्यामध्ये श्री गणेश मलकणवाडी हा संघ 17 गुणांनी विजयी झाला। विजयी संघाचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन।